छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या हरियाणा राज्यातील टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने MIDC चिकलठाणा परिसरातून अटक केली आहे. आरोपीकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले. गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाल्यानंतर ते चिकलठाणा MIDC येथील देवगिरी टेक्सटाईल येथे पोहोचले. या ठिकाणी एका बोलेरोमध्ये 7 जण संशयितरित्या त्यांना आढळून आले. त्यांना पाहताच हे आरोपी पळून जात असताना पोलिसांनी 7 पैकी 5 आरोपींना अटक केली आहे. तर अंधाराचा फायदा घेत 2 आरोपी पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून पोलिसांनी मुफ्ताक जान, मोहम्मद जान, आस मोहम्मद, सिरदार खान, सहिकल रशीद खान, इरफान सुलेमान खान याच्यासह हरीस हुसेन कुर्शीद यांना अटक केलंय. तर इस्लाम इब्राहिम कुरेशी आणि वारिस नवाब असे पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर ताब्यात घेतलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या सर्व आरोपींवर सिडको MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काशीनाथ महंडुळे आणि उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्यासह सहकाऱ्यांनी पार पाडली.